सरकार हे आपलं आहे, त्यामुळे विकास कामांसाठी निधीची कमतरता भासणार नाही अशी ग्वाही आमदार महेश बालदी यांनी रानसई येथील शनिवारी केली. उरण मतदारसंघात आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नातून विकास कामे वेगाने मार्गी लागत आहे. त्याअंतर्गत तालुक्यातील रानसई येथे आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नातून आणि खोपटे येथील ऑल कॉर्गो लॉजिस्टिक लिमिटेडच्या CSR फंडातून सामाजिक सभागृह बांधणे तसेच आदिवासी विकास बजेट अंतर्गत 5 बोट व मच्छीमार जाळे वाटपाचा कार्यक्रम शनिवारी आयोजित करण्यात आला होता. या सभागृहाच्या बांधकामाचे उरणचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते झाले. तसेच मान्यवरांच्या हस्ते 5 बोटी आणि मच्छीमार जाळ्याचे वाटप करण्यात आले. यावेळी रानसई ग्रामपंचायतीच्या सरपंच राधा पारधी, कार्गो कंपनीचे अंबादास यादव, नीलरतन शेंडे, चंद्रकांत पाटील, समीर मडवी, कमलाकर टाकले, जीवन टाकले, शेखर कानाडे, रत्नाकर घरत, दीपक पाटील, दमकू शेठ पाटील, श्याम लेंडे, सुरेश पारदी यांच्यासह पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. मी तुम्हाला परत सांगतो की यंदा आपण पूर्ण रस्ता जी मोरी आहे आणि टाकीपासून ते कल्ल्यापर्यंत पूर्ण रानसईचा परिसर हा डांबरीकरणाचा पहिला लेअर होईल. आपण पहिला लेअर पूर्ण करू म्हणजे तुम्हाला येण्या जाण्याला पावसाळ्यात त्रास होणार नाही आणि त्याच्यानंतरचा पुढचा सीलकोट आहे हा पावसानंतर करून घेऊ. त्याच्यामुळे तो रस्ताही चांगला सेट होईल, जो खराब होईल तिथे बदलता येईल. आणि पण 3 कोटी 12 लाख रुपयाचा निधी पहिल्यांदा रानसईच्या रस्त्याला पडणार आहे, याचा मला गर्व आहे, अभिमान आहे. अनेक 1.5 वर्ष आपण या कामाकरता झुंजतोय, ते काम होताना तुम्हाला जसा आनंद आहे तसा मला आहे. मी त्या साहेबाला आयुष्यात आले नसतील एवढे फोन माझे गेलेत. दरवेळेला टेंडर कुठे, इस्टिमेट कुठे, तुमचं TS कुठे होणार आहे. मी तर अधिवेशनामध्ये त्याला फोन करायचो, ग्रामविकास मंत्री समोर आहे, PWD मंत्री समोर आहे, बोल कोणाशी करायचं, कोणाची कुठे अडते. म्हणजे त्याचं रिगरस फॉलोअप असल्याशिवाय काही ऑटोमॅटिक होत नाही. सरकारमध्ये सरकारी काम 6 महिने थांब ही जी म्हण आहे त्याच्यामध्ये तुम्ही जेवढा मोठा धक्का द्याल तरच ते काम होत असतं. आपल्या इकडे पाण्याची योजना हर घर जल नरेंद्र मोदींच्या स्वप्नातलं त्याची 2 कोटी रुपयाचं टेंडर झालंय. 10-10 लाखाची 3-4 कामं आपल्याकडे मंजूर झाली आहेत. त्याच्यामुळे कामाचा निधी आणि साहेब मी प्रत्येक वेळेला सांगतो की हा आदिवासी समाज जर मागे असेल तर त्याला जबाबदार माझेच पूर्वज आहे. त्यांनी यांना मेन स्ट्रीम मध्ये आणलं नाही. म्हणजे इथे कधी लाईट नव्हती, कधी पाणी नाही, आजपर्यंत 21व्या शतकातल्या आम्ही गोष्टी करायच्या आणि हा समाज एवढा मागे राहणार हे योग्य नाही. हे चित्र आपण बदललं पाहिजे. त्याच्यामुळे मी माझ्या द्रोणागिरी नोडमध्ये, उलवे नोडमध्ये किंवा करंजाडे नोडमध्ये जेवढं त्या लोकांमध्ये लक्ष देतो त्याच्याहून कणिकभर जास्त मी इथे लक्ष देतो. त्याचं कारणच आहे की या समाजाला रस्ता नाही, या समाजाला लाईट नाही. या अनेक वाड्या अशा आहेत की ज्या ठिकाणी आजही रस्ता नाहीये. मी त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो जिथे लाईट नाही, रस्ता नाही, पाणी नाही आणि आपण गोष्टी करायचं, महाशक्ती बनायचं हे योग्य नाही. पण ते कामही आपलंच आहे, आपण करायला पाहिजे.